मित्रांनो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। माझ्या चॅनलवरून मी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेशी संबंधित विविध व्हिडिओ नेहमी अपलोड करत असतो। या व्हिडिओमधून मी स्मरणचित्रासाठी एक ताजा विषय निवडलेला आहे। नुकतंच जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आणि ह्या प्रसंगी पूरग्रस्तांना मदत करणारे जे जवान असतात, जे बचाव पथक असतं, त्यांचं मोलाचं कार्य ह्यावेळी आपल्याला दिसून येतं। बऱ्याचदा ग्रेड परीक्षेत चालू घडामोडींवर आधारित विषयावरील चित्र बनवण्यासाठी सांगितले जाते, त्यामुळे हा विषय मी निवडला आणि या विषयावरील स्मरणचित्र तुमच्यासाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेलो आहे। तर पाहूया हे स्मरणचित्र कसं तयार करायचं। माझ्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारच्या घंटीच्या चिन्हाला सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांच्या बरोबर शेअर करा। धन्यवाद। मित्रांनो, नुकताच जोरदार पाऊस संपूर्ण महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये झालेला आपण पाहिला आणि ह्या प्रसंगी बरेच लोक जे आहेत यांना पुराचा फटका बसला। पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जनजीवन पूर्णतः विस्कळीत होतं। अशा प्रसंगी त्यांना दिलासा देण्याचं काम, त्यांना मदत करण्याचं काम समाजातून मोठ्या प्रमाणावर होत असतं। त्याचबरोबर राष्ट्रीय संरक्षण दलाचे जे जवान असतात त्यांचं पथक या प्रसंगी प्राणपणाला लावून सर्वांचे जीव वाचवण्याचं मोठं काम करत असतं। असाच एक प्रसंग मी या ठिकाणी रेखाटतोय। 8 लोकांना घेऊन त्या पाण्यातून मार्ग काढत बचाव करायचं काम हा जवान करतोय। त्याचबरोबर पाण्यामध्ये सुद्धा अजून 3 व्यक्ती उभ्या राहिलेल्या आहेत हे आपण शेजारच्या चित्रामध्ये पाहू शकतो। जवळपास कमरे इतकं पाणी आहे आणि ह्या अशा कठीण प्रसंगी हा जवान या लोकांना सुखरूप या संकटातून बाहेर नेण्याचं काम करतोय। तर मित्रांनो, सुरुवातीला पेन्सिलचं स्केचिंग मी या ठिकाणी करून घेतोय। हे स्केचिंग करताना आकृत्या प्रमाणबद्ध आल्या पाहिजेत याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे। आता ग्रेड परीक्षेला एवढ्या आकृत्या काढायची आवश्यकता नसते, पण जर तुम्ही चांगला सराव केला तर निश्चितपणे दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही एवढ्या आकृत्या सुद्धा काढू शकता। तर पाहूया आपण स्टेप बाय स्टेप हे स्मरणचित्र। आणि नेहमीप्रमाणे, म्हणजे गेल्या वेळी ज्याप्रमाणे मी केक कलर्समध्ये रंगकाम केलं होतं, तेच माध्यम वापरून मी कॅमलचे कलर केक्स वापरतोय आणि हे रंगकाम पूर्ण करतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा, आणि लाईक केल्यावर आपल्या मित्रांना व्हिडिओची लिंक पाठवायला विसरू नका।
you